आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर देत कुलकर्णी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं अफगाणिस्तानमधील संघर्ष तात्काळ संपवून तिथं एकसंध सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे सुरक्षा परिषदेनं अफगाणिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदे आणि मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याच्या अहवालांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी सध्याचं संकट सोडवण्यासाठी त्वरित संवाद साधण्याचं आवाहन केलं आहा सरकार काबूलमधील परिस्थितीवर सतत लक्ष आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे डॉक्टर जयशंकर म्हणाले की भारतात परत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची चिंता सरकारला समजते मुख्य आवाहन हे विमानतळाचं कामकाज आहे आणि यासंदर्भात सरकार संबंधितांशी चर्चा करत आहे अशी माहिती त्यांनी दिली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल रात्री परराष्ट्र परराष्ट्रमंत्री अँटनी जे ब्लिंकन यांच्यासह अफगाणिस्तानमधील घडामोडींवर चर्चा केली दोन्ही ती नेत्यांनी काबूलमधील विमानतळ कामकाज त्वरित पूर्ववत करण्यावर भर दिला कोरोनामुळे देशातील विमान वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे मात्र येत्या वीस ऑगस्टपासून पुण्यातून देशातल्या वीस शहरांसाठी विमान वाहतूक सेवा सुरु होते आहे यामुळे देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना बहात्तर तासांच्या आतील आरटीपीसीआर कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे कर्नाटक सरकारनं एका पत्राद्वारे दक्षिण मध्य रेल्वेला तसं कळवलं आहे त्यामुळे कर्नाटक राज्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी कर्नाटकातील कोणत्याही रेल्वे, रेल्वे स्थानकावर उतरण्यासाठी कोरोना अहवाल सोबत बाळगणं आवश्यक आहे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना सुद्धा अहवाल बंधनकारक असेल असंही कर्नाटक सरकारनं स्पष्ट केलं आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव वनपरिक्षेत्रात अधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सुकांडा शेतशिवारात विजेच्या लोमकाळलेल्या तारांमधील प्रवाहाच्या धक्क्यानं चार रोही अर्थात नीलगाईंचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे हे, हे मृत्यू जवळपास आठवडाभरापूर्वी झाल्याचा जा अंदाज वर्तवण्यात येत आहे कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार